अरे ज्ञानेश्वर बूम काढ ना प्रेम मधून बोलायचे वेळ टाकके बूम रणजित सर ऑन केलं मग तुम्ही रणजित सर रेडी आहे हॅलो चेक हॅलो चेक ए थांबा तुम्ही अंबाबाईचे दर्शन अरे पुढका ओके सर बोला बोला सर म्हणतोय असं वर कुठे भूमिका आहे आणि त्याचबरोबर अंबाबाईकडे नवीन सागर काय करणार आहात काय ठरवून आले आहात थोडस पाठी सर आईकडे आशीर्वाद घ्यायला कारण की आईचा आशीर्वाद वर घाला लागलेत काय करायचं जे माफिया नेते माफिया मंत्री माफिया गिरी चालवली होती लूटमार चालवली होती आज महाराष्ट्र मुक्त झालेला आहे काही जाऊन आले काही आत आहे आणि काहींवर कारवाई सुरू होत आहे म्हणून मला शक्ती दे हे आशीर्वाद घ्यायला आलो आहे इथून पुढे काय काय नेमका तुमचा प्रोग्राम असणार आहे आता मी या हसन मुश्रीफ ने मला महालक्ष्मी मातेचं दर्शन घेताना थांबवलं होतं अडवलं आता मी या हसन मुश्रीफ ज्यावेळी घोटाळ्यावर एका पाठोपाठ एक कारवाई व्हायला लागली आधी कंपनी मंत्रालय त्याआधी इन्कम टॅक्स आता ईडी तर मी या हसन मुश्रीफला आता धर्म आठवला ते म्हणतात भारतीय जनता पार्टी किरीट तोमैया मुस्लिम जे नेते आहे जे मुस्लिम भ्रष्टाचारी आहे नेते केले केलं पुढं 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 घ्या डबा पुढा आहे पुढा डबा पुढा आहे चला संदीप चल पुढं आता मी या हसन मुश्रीफ ने मला महालक्ष्मी मातेचं दर्शन घेताना थांबवलं होतं अडवलं आता मी या हसन मुश्रीफ ज्यावेळी घोटाळ्यावर एका पाठोपाठ एक कारवाई व्हायला लागली आधी कंपनी मंत्रालय त्याआधी इन्कम टॅक्स आता ईडी
तर मी या हसन मुश्रीफला आता धर्म आठवला. ते म्हणतात भारतीय जनता पार्टी किरीट सोमय्या मुस्लिम जे नेते आहे जे मुस्लिम भ्रष्टाचारी आहे नेते हसन मुश्रीफ असो नवाब मलिक असो अस्लम शेख असो त्यांच्या मागे लागले. तर मी या हसन मुश्रीफला आता धर्म आठवला. आधी त्यांचा पक्षाचा कार्यकर्त्यांनी घोषणा केली किरीट सोमय्याला आत्ता पण कसं येतोय बघतोय. आणि म्हणून मी या हसन मुश्रीफला सांगितलं हो गेल्या वेळी उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते त्यांनी भगवा सोडून हिरवा हातात घेतला होता म्हणून तुम्ही आम्हाला थांबवू शकले अटक केली. आता पाहतो कोण मला पण मी मुश्रीफांवर केलेले आरोप जे आहेत निराधार आहेत अशा प्रकारची भूमिका त्यांची आहे कुठल्या प्रकारचे पुरावे नाही आहेत. मी निर्दोष आहेत माझी मुलं निर्दोष आहेत एकूणच सर्व इन्व्हेस्टमेंट जे आहे ते रितसर आहेत लिगल आहेत अशा प्रकारचं म्हणणं त्यांचं आहे. काय सांगाल त्याच्याबद्दल कारवाई होईलच असं वाटतं त्यांना शुभेच्छा. पण ज्या दिवशी कारवाई तर सुरू झालेली आहे आणि कारवाई संबंधी अधिक माहिती आपण दुपारी ज्या दिवशी कारवाई झाली त्या दिवशी समर्थकांनी मोठ्या प्रमाणात त्या दिवशी जमले आणि कारवाईच्या ठिकाणी देखील जाण्याचा प्रयत्न केला. काय वाटतं एकूणच दबाव टाकण्याचा हा प्रयत्न केला गेला का मोदी सरकारवर? कोणी घोटाळेबाज कोणी माफिया नेता दबाव टाकू शकत नाही. न्यायालयाला कोणीही म्हणजे मी इंग्रजी शब्द न्यायालयाला कोणी इन्फ्लुएन्स करू शकत नाही. मग ते नवाब मलिक असो किरीट सोमय्या असो की हसन मुश्रीफ असो संस्थांची माझी जबाबदारी काय की माझ्याकडे तक्रार माहिती आली तर कंप्लेंट घेऊन जाणं त्याचा पाठपुरावा करणं. पत्रकार आपला धर्म पाळतात तथाच पद्धतीने इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सी शोध घेऊन कारवाई करतात. न्यायालय जो निर्णय देणार तो सगळ्यांना साहेब तुम्ही तक्रार केली.